विद्यार्थी मित्रांनो, ही आहे शतक माळ. तिला काय म्हणतात? शतक माळ. आता या शतक माळेत प्रत्येक रंगाची जी मणी आहे ते 10 आहे. किती आहे? 10. हे बघ लावण्या, निळ्या रंगाची जी मणी आहे ते 10 आहे. एक दशक म्हणजे 10, दोन दशक म्हणजे 20, तीन दशक म्हणजे 30, चार दशक म्हणजे 40, पाच दशक म्हणजे 50, सहा दशक म्हणजे 60, सात दशक म्हणजे 70, आठ दशक म्हणजे 80, नऊ दशक म्हणजे 90. तर आपण 10 पटीत जर गणना केली तर आपण पटकन गणना करू शकतो. गणना म्हणजे काय? लावण्या, मोजणी, पटकन करू शकतो. आता डॉली मला 30 मणी मोजून दाखव. 1 दशक 10 2 दशक 20 3 दशक 30. शाबाश. हिरव्या रंगाच्या मण्यांपासून लाल रंगाच्या मण्यांपर्यंत 30 मणी आहे. अगदी बरोबर. तू हे कसे मोजलेस? 10 टप्प्याने मोजले. व्हेरी गुड. 10 टप्प्याने मणी मोजल्यामुळे तू कमी वेळात मणी मोजू शकेल. हो की नाही? छान. आता लावण्या मला तू 40 मणी मोजून दाखव. निळ्या रंगापासून सुरुवात कर. 1 दशक 10 1 दशक 10 2 दशक 20 3 दशक 30 4 दशक 40 कुठपर्यंत 40. तू हे मणी 40 मणी एवढ्या कमी वेळात कशी मोजू शकले? मी 10 टप्प्याने मोजणी केली. छान. 10 पटीत किंवा 10 टप्प्याने जर आपण मोजणी केली तर आपण कमी वेळात मोजणी करू शकतो. तर मण्यांची मोजणी तुम्ही कशी केली? 10 पटीत. 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20, 3 दशक म्हणजे 30. हे तुमच्या लक्षात आले आहे. तर आता बघा, फळ्यावर आपण 1 दशक म्हणजे 10 हे लिहून दाखवले. 1 दशक म्हणजे 10